आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपुरातील मच्छी मार्केटमध्ये स्वच्छतागृहाची दुरावस्था, लोकांचं आरोग्य धोक्यात, आरोग्य सभापतींनी दौरा करावा करदात्यांची मागणी. जयसिंगपूर शहरात लोकांच्या सोयीसाठी मच्छी मार्केट उभं करण्यात आलं, पण पालिकेच्या गलथान कारभारामुळे लोकात संतापाची लाट उसळली आहे. जयसिंगपूर शहर 55 ते 60 हजार लोकवस्तीचं आहे, शिवाय ग्रामीण भागातून येथे नागरिक मासा खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात येतात. जयसिंगपूर शहरातल्या बाजारपेठेतील मासा चवीला आणि काटे कमी असणारा आणि दरात परवडणारा आहे, यामुळे ग्राहक येथे येतोच. मात्र येथे ग्राहक आणि विक्रेत्यांसाठी जे स्वच्छतागृह उभा करण्यात आलं आहे त्यांची अक्षरशः वाट लागली आहे. मैला तुंबून आहे, ढास मोठ्या प्रमाणात झाले आहेत, दुर्गंधी पसरली आहे, नगरसेवक इकडे फिरकत नाहीत. मच्छी मार्केट बंद पाडण्याचा डाव गैरसोयी निर्माण करून रचला जातोय अशी शंका अनेकांनी घेतली, यामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. साजिदा सिराज गोरी, जयसिंगपूर शिवसेना शहर प्रमुख बोलते. आमच्या मच्छी मार्केटमध्ये जयसिंगपूर तेरावी गल्लीमध्ये मच्छी मार्केट जे नगरपालिकेने जे केलेले आहे, पण आहे ना नगरपालिकेमध्ये जे मच्छी मार्केट जे उघड्यावर गाळे पडलेले आहेत त्याच्यामुळं ते मच्छी मार्केटमध्ये लोक जात नाहीत आणि ते लोक म्हणजे गाळ्यावरती म्हणजे कसं वास वगैरे येतोय गटरीचा, त्याच्यामुळं सगळी लोक बाहेर बसतात. तर नगरपालिकेला माझी अशी विनंती आहे की मटन मार्केट केलेलं आहे, पण मटन मार्केटवरती की वास पण खूप येतो त्याच्यामध्ये, तर तिथं स्लॅब टाकावं आणि वरती जे उघड्यावर लोकांना उभं केलेलं आहे म्हणजे चिकन सेंटरवाल्यांना, तर तिथं त्यांची सोय करावी अशी माझी नम्र विनंती आहे. त्यानंतर जे मच्छी मटन मार्केटमध्ये जी पाईप फुटलेली आहे त्या पाईपमधले पाणी जे असते चावीचं आहे, तिथं बोरची पण गरज आहे कारण तिथे घाण वास येतो आहे, त्याच्यामुळं बोर मारणं गरजेचं आहे. आणि जे पाणी पाईप फुटलेले आहेत ते लोकांना पाणी बस येत नाही आहे आणि 8 दिवसातून ते लोक येतात म्हणजे आपले नगरपालिकेचे स्वच्छ करायला. त्यानंतर पार्किंगची पण सोय नाही आहे इथं, कारण कसं आहे की सगळे दुकानं रस्त्यावर असल्यामुळं ही पार्किंगची सोय रस्त्यातच सगळे, आणि रविवारची तर इतकी गर्दी होती की थोडी लोक मारामारी आणि भांडणंसुद्धा चालू होतं तिथं, त्याच्यामुळं ही यांची सोय व्हावी त्यासाठी नगरपालिकेने स्लॅब टाकावं आणि त्यानंतर चिकन लोकांना तिथं वरती जागा द्यावी आणि त्यानंतर जी स्वच्छतेची जी आहे ते स्वच्छता पूर्ण व्हावी. आता आपल्या सोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, आंदोलन सम्राट, नगरसेवक शैलेश चौगले आहेत, त्यांचाच हा प्रभाग आहे, काय म्हणतात ते पाहूया. तुम्ही या प्रभागाकडे बघत असताना किंवा इथल्या विकासाकडे बघत असताना कोणत्या माध्यमातून बघणार आहात किंवा हा विकास कसा साध्य करणार आहात? विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर 1.5 वर्ष या ठिकाणी नगरसेवक म्हणून आम्हाला झालेले आहेत. या ठिकाणी सातत्यानं लोकांशी संपर्क ठेवून जेवढं शक्य आहे म्हणजे आपल्याला आत्ता प्रशासकीय लेवलला जेवढं शक्य आहे तेवढं करण्याचा प्रयत्न आम्ही वारंवार करत असतो. त्याच पद्धतीनं शौचालयाचा प्रश्न अतिशय गंभीर आहे हे मलाही माहीत आहे. गेल्या अनेक वर्षापासून अनेक अडचणी थांबलेल्या कामांची आता सुधारणा चालू आहे आणि या भागातील नागरिकसुद्धा तुम्हाला ते सांगतील की वारंवार या ठिकाणी आमचं लक्ष असतं. हे जे जुने आता शौचालय आपण बघितलं त्याची परिस्थिती अतिशय वाईट झालेली आहे, ते पडायच्या परिस्थितीमध्ये आहे. त्याचं निर्लेखन म्हणजे थोडक्यात पाडण्याचा ठराव आपला नगरपालिकेचा झालेला आहे आणि त्या ठिकाणी 2 नवीन शौचालय कमोडचे शौचालय 2 नवीन बांधायचे अशा पद्धतीनं एक ठराव झालेला आहे आणि ते मंजूर झालेले आहेत. राहिला प्रश्न नाल्याचा, प्रश्न अतिशय गंभीर होता. गेल्या वर्षी या ठिकाणी नाल्यामध्ये गेली 7-8 वर्ष नालासफाई झाली नव्हती. गेल्या वर्षी या ठिकाणी अनेक घरामध्ये पाणी शिरलं, त्यासाठी नगरपालिकेमध्ये सातत्यानं पाठपुरावा करून काल परवा दिवशीपासून 1-2 दिवसात या ठिकाणी JCB द्वारे सगळा नाला स्वच्छ करण्यात आलेला आहे. आणि त्याच पद्धतीनं वॉर्ड नंबर 7 आणि 5 नाल्याची जी हे आहे, गावातले सगळे नाले झाले परंतु वॉर्ड नंबर 5 आणि 7 नाले बांधकामाचा विषय पेंडिंग होता, तो खासदार राजू शेट्टींच्या माध्यमातून मंत्रालयामध्ये सातत्यानं पाठपुरावा करून त्यासाठी आम्ही निधीची मागणी पालकमंत्र्यांच्याकडे केली होती, तो निधीही मंजूर झालेला आहे. ते काम या ठिकाणी कोल्हापूरला थोडंसं काही त्रुटी निघाल्यामुळं पेंडिंग आहे, तेही येत्या 15-20 दिवसामध्ये काम सुरू करायचं अशा पद्धतीचं मी या ठिकाणी आश्वासन आपल्याला देतो आणि ते निश्चितपणानं चालू होईल. म्हणजे जयसिंगपूर कॉलेजपासून ते जवळपास आपल्या कोल्हापूर रोडपर्यंतचा RCC नाल्याचं बांधकाम हे येणाऱ्या काही दिवसामध्ये सुरुवात होईल, म्हणजे नाल्याचा प्रश्न कायमस्वरूपी या ठिकाणी सुटणार आहे. आणि स्वच्छतेचा आणि घाणीचा जो प्रश्न आहे
ते सध्याचे ठेकेदार थोडंसं मनमानी कारभार त्यांचा चालू आहे. त्यांना वारंवार आम्ही सूचना देऊनसुद्धा त्या पद्धतीनं काम होत नाही आणि त्यासाठी येणारं टेंडर जे आहे ते त्यांना देऊ नये आणि दुसऱ्या पद्धतीनं कुणाला तरी दुसऱ्या चांगल्या माणसाला द्यावं अशा पद्धतीनं आमचं नियोजन चालू आहे. आत्ताच आपण मच्छी मार्केट बद्दल चौगले काय म्हणाले ते पाहिलं, पण लोकांची अपेक्षा आहे म्हणण्यात आणि करण्यात खूप अंतर आहे. प्रथम केलं पाहिजे. मानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून मोहन जमादार.